महान महापुरुष महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 132व्या महापरिनिर्वाण दिनावर शहराच्या कॉटन मार्केट परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला बसपाच्या कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. बसपाच्या कार्यकर्त्यांनी मागील 8 वर्षापासून शासनाकडे महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न सन्मान देण्यात यावे अशी मागणी केली होती. मात्र अद्यापही ही मागणी शासनाने पूर्ण केली नाही, त्यामुळे या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन सरकारने ही मागणी पूर्ण करावी अशी प्रतिक्रिया देखील बसपाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली. बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्हा व शहराच्या वतीने आज शिक्षण क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले यांचा 132वा स्मृती दिवस या काटन मार्केट परिसरामध्ये अभिवादन करण्याकरता नागपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ बहुजन समाज पार्टीचे हितचिंतक या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी महात्मा फुलेंना अभिवादन करत असताना बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून ह्या सरकारला अशी विनंती आहे की कित्येक दिवसापासून महात्मा फुले यांना भारतरत्न तसं माता सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावं याकरता बहुजन समाज पक्षाची मागणी आहे. त्यासोबतच आज भारत देशामध्ये महात्मा फुलेच्या शिक्षणाने या तळागाळातल्या माणसाला मान सन्मान शिक्षण आरक्षण आणि न्याय मिळालं आणि दलित शोषित पीडित वंचितांना शिक्षणापासून सरकारी सेवेत जाण्याची संधी मिळाली. परंतु या ज्यांची सत्ता या भारत देशामध्ये आहे त्या भारत देशामध्ये ज्यांची सत्ता आहे ती मनुवादी व्यवस्थेचे पाहिक आहेत आणि त्यांनी शिक्षणाचं खाजगीकरण केलं आणि शिक्षणाचं खाजगीकरण केल्यामुळे आज दलित शोषित पीडित समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम इच्छा मनुवादी जे राज्यकर्ते आहेत जे शासनकर्ते आहेत त्यांच्यापासून होत आहेत. आज महात्मा फुले का स्मृती दिन है. आज से 150 साल पहले महात्मा फुलेजीने शिक्षा की ज्योत जलाई थी और सामाजिक क्रांति के पिता महा उनको कहा जाता है. हंटर कमीशन जो अंग्रेजों को हंटर कमीशन के माध्यम से जो डेपुटेशन दिया गया था उसमें महात्मा फुले जी ने आज से 150 साल पहले कंपलसरी और फ्री एजुकेशन की बात कही थी. उसी बात को लेकर शाहू महाराज ने अपना संस्थान कोल्हापुर में फ्री एजुकेशन किया और कंपलसरी भी किया. भारत के संविधानकर्ता बाबा साहब अम्बेडकर ने दोनों का आदर्श लेकर फुले का और शाहू का आदर्श लेकर उस संविधान में उसकी एंट्री की कि जो गरीब तबका है ये लोग पढ़ नहीं पाते तो इसलिए इनको मुफ्त शिक्षा दी जाए और कंपलसरी की जाए ऐसा संविधान में लिखा है. लेकिन इतने साल होने के बाद में अभी कुछ साल हो गए जो 8-10 साल हो गए कि आरटीई के नाम से एक नया कानून बनाया गया कि जिसके तहत गरीबों के बच्चों को फ्री में पढ़ाया जाए और सख्ती की जाए. लेकिन सख्ती तो नहीं हो रही लेकिन फ्री एजुकेशन देने की थोड़ी सी बात की. वो भी जो लोगों को फ्री एजुकेशन देने की बात कर रहे हैं उस स्कूलों को अभी तक उन्होंने फंड नहीं दिया. लेकिन जब उनके ध्यान में आ रहे कि गरीबों के बच्चे भी कॉन्वेंट में फ्री एजुकेशन के नाम से 25% लोग पढ़ रहे जब उनके ध्यान में आए तो ये मनुवादियों ने सरकार ने ब्राह्मणिज्म वालों सरकार ने फिर से एक नया फंडा डाला और न्यू एजुकेशन पॉलिसी के नाम से हमारे जो महापुरुष है बहुजन समाज के SC ST OBC के जो महापुरुष है इन महापुरुषों ने जो इतनी मेहनत से जो शिक्षा का सार्वत्रिकरण करने की बात की थी उसको ये बेकन अब ये उसको का कचरे में डालने का काम ये सरकार कर रही है. महात्मा फुले यांचा 132वा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि ज्या महापुरुषाने आपलं संपूर्ण आयुष्य या बहुजन समाजाच्या साठी व्यतीत केलं आणि बहुजन समाजाला आज ज्या लायक बनवलं की तो बहुजन समाज आज सत्तेच्या दारापर्यंत पोहोचलेला आहे आणि सत्तेची खुर्ची ह्या बहुजन समाज बसत आहे. त्यामुळं या महापुरुषाला माझ्या त्रिवार वंदन सतसत प्रणाम. आणि आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती फार बिकट आहे. आज जो सरकार आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. काँग्रेस भारतीय जनता पार्टीच्या सरकारने महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर
नेहमी अन्याय अत्याचार केलेला आहे आणि ज्या महात्मा फुलेंनी शिक्षणासाठी बळ दिलं, ज्या महात्मा फुलेंनी या स्त्रियांच्या शिक्षणासाठी बळ दिलं, ज्या महात्मा फुलेंनी स्त्रियांना मोठं बनवण्याचा प्रयत्न केला आणि ज्या सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांना आणि पुरुषांना समानतेची वागणूक देण्याचा प्रयत्न केला, त्या महात्मा फुलेच्या विचारावर आज आघात होणार सुरुवात झालेली आहे। क्या हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepilesHospital.com।